आपण पाहता है न्यूज 18 लोकमत आणि सुरुवातीला बातमी पिंपरी चिंचवड भाजपमधली खदखद आहे त्याची. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भाजपमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर उभी फूट पडल्याचं बघायला मिळत आहे. शहरातील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे हे मनमानी पद्धतीनं कारभार करतात, हुकुमशाही पद्धतीनं वागतात, अशा प्रकारची लेखी तक्रार देत पक्षातलेच तरुण नगरसेवक तुषार कामठे यांनी एकच खळबळ उडून दिले. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही तक्रार केली गेली असून आमदारांच्या हस्तक्षेपामुळे महापालिकेत झालेल्या गैरव्यवहारांचं खापर विरोधक भाजपवर फोडत असल्यानं पक्ष बदनाम होतोय असंही या तक्रारकर्त्याचं म्हणणं आहे. आगामी निवडणुकीत याचा फटका बसण्याची शक्यता सुद्धा भाजपचे नगरसेवक कामठे यांनी या पत्राच्या माध्यमातून बोलून दाखवली आहे. आणि कामठे यांच्या या पत्राची सध्या पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात जोरदार चर्चा आहे. आपण अधिक जाणून घेऊयात. गोविंद वाकळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गोविंद, पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपत लेटर बॉम्ब. मिलिंद सर, खरं तर ही मोठी खळबळ म्हणावी लागेल, मात्र हे पहिल्यांदा झालं नाही. मागच्या 4.5 वर्षाच्या कार्यकाळात म्हणजे जेव्हापासनं भाजपची सत्ता आली तेव्हापासूनच अंतर्गत धुसफूस सुरू आहे. अगदी महापौर निवडीपासून ते स्टँडिंग चेअरमॅनच्या निवडीपर्यंतचे सगळे जे आहेत ते राजीनामा नाट्यपर्यंत झालेलं आहे. याआधी रवी लांडगे असतील, सीमा सावळे ह्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत, त्या तर स्मार्ट सिटीतला जो भ्रष्टाचार आहे त्या स्वतःहून उघड करतात. सत्ताधारी भाजपातल्याच त्या नगरसेविका आहेत आणि प्रशासनाचा जो कारभार चालू आहे त्यावर त्यांनी मोठं वेगवेगळे प्रकरणं बाहेर काढलेले आहेत. त्याच पद्धतीनं तुषार कामठे जे नगरसेवक आहेत ते चिंचवड विधानसभा मतदारसंघातले नगरसेवक आहेत भाजपचे, आणि त्यांनी आता थेट हा सगळा जो प्रकार चालला आहे किंवा विरोधक जे पक्षाकडे बोट दाखवत आहेत ते दोन आमदारांच्या गैरकारभारामुळे किंवा महानगरपालिकेमध्ये त्यांचा जो हस्तक्षेप आहे त्यामुळे पक्षाची नाहक बदनामी होते, त्यांचा मनमानी कारभार आहे आणि या सगळ्या कारभाराला जे नगरसेवक आहेत अनेक ते कंटाळलेले आहेत आणि त्यामुळे ते पक्ष सोडून जातील. त्याचबरोबर त्याचा मोठा फटका आगामी निवडणुकीमध्ये बसेल असे आशयाचा उल्लेख नमूद करत हा लेटर बॉम्ब तुषार कामठे यांनी टाकलेला आहे. अर्थातच निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने भाजपमध्ये ही जर उभी फूट पडत असेल तर त्याचं उत्तर पक्ष शहराध्यक्ष जे आहेत महेश लांडगे जे आमदार आहेत त्यांना द्यावं लागणार आहेत. दोनच दिवसांपूर्वी इथे शरद पवारांनी सभा घेऊन या दोन्ही आमदारांवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. दोन्ही आमदार जे आहेत ते भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहेत असं ते जाहीर सभेत बोलले होते, मात्र त्यांना कुठलंही उत्तर या आमदारांनी दिले नाही. याआधी आपल्याला माहिती आहे की ACBची रेड इथे झाली, स्टँडिंग चेअरमॅन जे आहेत सत्ताधारी भाजपचे नितीन लांडगे यांना अटक झाली या लाचखोरी प्रकरणात, मात्र त्याही संदर्भात योग्य भूमिका किंवा स्पष्टीकरण न देता या सगळ्या प्रकरणाला दोन्ही आमदारांनी पण गोविंद असं समजायचं की गेल्या 4 वर्षांपासून जी नाराजी भाजपमध्ये अंतर्गत दृष्ट्या होती काही ना काही कारणानं त्याच्यावर विरजण पडलं होतं किंवा ती थंड झाली होती. आता मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड भाजपमध्ये फूट पडणार. आत्ताचं जर चित्र बघायला गेलं तर त्याच पद्धतीचं आहे. आधी काही नगरसेवकांच्या पती म्हणजे 3 नगरसेवक जे आहेत सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका त्यांच्या पतींनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आणखी काही भाजपचे जे नगरसेवक आहेत ते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे हे स्पष्ट दिसतंय. गोविंद, मी तुला थोडंसं थांबवतो. ज्यांनी हे पत्र लिहिलंय मुळात विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना ते स्वतः तुषार कामठे आपल्यासोबत आहेत. तुषारजी, तुम्हाला असं का वाटलं की आता लेखी स्वरूपात पत्र द्यावं आणि त्याची माध्यमात सुद्धा एवढी मोठी चर्चा आहे? नमस्ते. तुम्हाला असं का वाटलं तुषारजी की आता लिहिलंच पाहिजे? तुषारजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्रश्न हा आहे की तुम्हाला असं पत्र लिखित स्वरूपात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्याची वेळ का आली? किती काळापासून तुम्हाला असं वाटतं की अशा प्रकारे अन्याय किंवा एकाधिकारशाही सुरू आहे?
हेलो हाँ बोला हेलो। तुषार जी, माझा आवाज येतोय? हाँ नमस्ते नमस्ते हाँ बोला। नमस्कार तुषार जी, तुम्हाला असं का वाटलं की आता लेखी स्वरूपात तक्रार करावी, आणि किती काळापासनं तुम्हाला असं वाटतं की हुकूमशाही सुरू आहे? आम्ही पहिली टाइम आमची ह्या महानगरपालिकेमध्ये निवडून येण्याची, गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही सातत्याने भाजप हे लोकांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी कायम प्रयत्न केलेत, परंतु येथील स्थानिक नेत्यांची भाजप पक्षाबद्दल अस्मिता कमी आणि कामांमध्ये जास्त अशीच काहीतरी परिस्थिती या 5 वर्षामध्ये पाहायला भेटली। त्याचं सातत्याने मी प्रदेश नेत्यांना, प्रदेश मधील आमचे जे भाजपचे नेते, त्यांना सातत्याने ह्याची कल्पना देत होतो, परंतु कुठेही दखल घेतली नाही, म्हणून मी आज लेखी स्वरूपात त्यांना ही माहिती इथली स्थानिक परिस्थिती त्यांना सांगितलेली आहे। म्हणजे तुषारजी, भाजपच्या राज्यातल्या नेत्यांना हे गेल्या 4 वर्षापासून माहिती आहे की असं सुरू आहे? मागच्या 1 वर्षामध्ये मी पाठपुरावा चालू केला होता, जेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं की तर भाजपची परिस्थिती, जे आम्ही भाजपचे नगरसेवक आहोत आणि मी आणि आम्ही भाजपशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न केलाय पहिल्यापासून, आमचे राजकीय कार्यकर्ते भाजपने चालू केलेली आहे, म्हणून त्या पक्षाची आपण इमानी पाहिजे या हेतूने आम्ही कायम भाजप बदनाम न होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, परंतु स्थानिक लेवलला त्याचा कुठेही विचार केला जात नाही। बर, इथं नाते गोतेचं राजकारण आणि सगे सोयरे यांचंच राजकारण केलं जातं, इथं सच्च्या कार्यकर्त्याला कुठेही वाव दिला जात नाही। पण मग तुम्ही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप सोडण्याच्या विचारात आहात, जर का भाजपमध्ये एवढी हुकूमशाही किंवा एकाधिकारशाही आहे तर? नाही, भाजपच्या 2 आमदार म्हणजे भाजप नाही ना, 2 आमदार भाजप सोडून जातील, त्यांची हुकूमशाही मोडीत काढायचं काम हे अनेक नगरसेवक त्यांच्या पद्धतीने करतील त्यांच्या वॉर्डमध्ये। महापालिका ही महापालिकेचे नगरसेवक हे विश्वस्त असतात, पण तिथे हस्तक्षेप आमदारांचा जास्त चालतो, म्हणून माझी विनंती आहे भविष्यामध्ये आम्ही असेलच, जर कोणी नवीन येत असतील त्यांनाही महानगरपालिका ही नगरसेवकांच्या विजनने चालवली पाहिजे, स्थानिक प्रश्न हे त्यांना कल्पना असतात, आमदारांना विधानसभा दिलेली आहे त्यांनी विधानसभेमध्ये लक्ष द्यावे। बर, भाजप पिंपरी चिंचवडमध्ये किती यशस्वी झालं असं वाटतं सत्ता राबवण्यात किंवा लोकांची कामं करण्यात? लोकांची कामं बऱ्यापैकी लोकांची कामंही झालेली आहे, लोकांची कामं झाली नाही असं मी म्हणत नाहीये, माझ्या एकट्याच्या प्रभागात आपण पाहिलं तरी माझी 125 कोटीची कामं माझ्या प्रभागात झालेली आहेत, बरं परंतु इथं जो हस्तक्षेप चालतो तो चुकीच्या पद्धतीने चालतोय। ठीक आहे तुषारजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तुषार कामठे, भाजपचे नगरसेवक, ते पहिल्यांदाच नगरसेवक झाले. त्यांचं म्हणणं आहे की इथे भाजपनं काम चांगलं केलं, पण आमदारांचा हस्तक्षेप गरजेपेक्षा खूप जास्त आहे आणि तो एकाधिकारशाहीसारखा आहे, आणि त्याबद्दल त्यांची नाराजी आहे. पाहूयात पिंपरी चिंचवड भाजपात काय नेमकं होतं ते. जाऊयात नाशिकला, कारण शहरातील अनधिकृत होर्डिंगच्या विरोधात नाशिकमध्ये पोलिसांनी एक जबरदस्त मोहीम सुरू केली. अनेक ठिकाणची होर्डिंग पोलिसांनी काढून टाकलेत. विशेष म्हणजे महानगरपालिकेनं परवानगी दिली असली तरी सुद्धा काही होर्डिंग पोलिसांची परवानगी आवश्यक आहे असं म्हणत आयुक्तांनी कारवाईचा इशारा दिला आहे. आयुक्त दीपक पांडे यांनीही कारवाई सुरू केली आहे. शहर विद्रूप करण्याचा अधिकार कायद्यानं कुणालाच नाही असं म्हणत पोलिसांच्या मोठ्या फौज फाट्यासह दीपक पांडे यांनी शहराच्या अनेक भागात स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई सुरू केल्यानं अनेकांची पळापळ झाली. शहरात राजकीय पक्षांची होर्डिंग सर्वात जास्त प्रमाणात आहेत, अन्य शहरांप्रमाणे नाशिकमध्ये सुद्धा. मात्र आता पोलिसांच्या या कारवाईचा फटका राजकारण्यांना बसतोय. पोस्टर, बॅनर्स, होर्डिंग्स हे जे आहेत त्याच्या माध्यमातून सामाजिक तेढ किंवा राजनीतिक स्पर्धा हे निर्माण होऊ नये आणि त्याच्यावरून लोकांना त्रास होऊ नये याच्यासाठी जे पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्स, फ्लेक्स जे आहेत त्याचे मजकूर जे आहेत ते तपासूनच लावण्याची परवानगी दिला जाणार आहे। पोस्टर, बॅनर्स, होर्डिंग्स, फलक्स लावण्याची परवानगी देण्याचे अधिकार महानगरपालिकाचे आहे आणि सामान्य परिस्थितीमध्ये महानगरपालिका हे काम पूर्ण करते। आता जाऊयात पुण्याला. पुणे शहरातील अनधिकृत पोस्टरबाजीचा विषय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्याच्या वेळेला चांगलाच गाजला होता. सर्वपक्षीय नेत्यांच्याकडून अनधिकृत होर्डिंगवरच्या कारवाईचं जाहीर समर्थन करण्यात आलं, तर दुसरीकडे खासदार गिरीश बापट यांनी पुण्यात मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावली जात आहेत
जी होर्डिंग लावताय त्यांच्याकडून विकास कामांसाठी काही मदत घ्यावी असा त्यांनी टोला लगावलाय. पुण्यात अद्यापही नेतेमंडळींच्या वाढदिवसाची आणि मंत्र्यांच्या स्वागताची पोस्टरबाजी काही थांबलेली नाही. अधिकारी राजकारणी आणि जे कोणी होर्डिंग लावणारे आहेत त्यांच्यामधला निक्सस असल्यामुळे हे कारवाई होत नाही. याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसा जनरेट होत असतो, तो वाटून घेतला जातो, त्याच्यामुळे अशा प्रकारे कारवाई होत नाही. ते कधी थांबत नाही. पालिकेने आता टेंडर काढलं हे होर्डिंग हटवण्यासाठीचं, पण हटवण्यासाठीचं नको तर ज्यांची बेकायदा आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. राजकारण्यांचं हे म्हणणं काही वेळा खरं असतं की कार्यकर्ते लावतात आणि कळतही नाही, परंतु तरीही अधिकाऱ्यांचं काम आहे की कुणाचंही असलं तरी जो लावणार आहे त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे, परंतु अर्थकारण असल्यामुळे त्याच्यात कारवाई होत नाही. अनधिकृत फ्लेक्स, अनधिकृत होर्डिंग, अनधिकृत बॅनर, अनधिकृत झेंडे काढण्यासाठी जे जाहिरात आहे, ॲक्च्युली महापालिकेची परवानगी घेतल्याशिवाय यातलं काहीही लावता येत नाही. पण बहुसंख्य राजकीय पक्षांचेच कार्यकर्ते नेते मंडळी अशा प्रकारचे होर्डिंग लावत असतात, अशा प्रकारचे बॅनर्स लावत असतात आणि त्यामुळे ती काढण्याची कुठलीही हिंमत ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये नसते. म्हणून त्यांनी चालबाजी अशी केली आहे की त्यांनी आता एजन्सी नेमायचं ठरवलं आहे की त्या एजन्सीने ती सगळी काढावीत. पण मुळात हायकोर्टाचा निर्णय असा आहे की अशा प्रकारची बेकायदेशीर होर्डिंग लावणार असतील तर ज्यांनी ज्यांनी लावली त्यांच्यावर डिफेसमेंट ऍक्ट खाली पोलीस तक्रार महापालिकेने दाखल करायची आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करायची. फौजदारी गुन्हा आहे हा. पण अशा प्रकारची काहीच होत नाहीये. रेल्वेच्या हद्दीतील होर्डिंग ते काढताना रस्त्यावर कोसळलं होतं. ते कोसळल्यामुळे तिथे दोन रिक्षा चालक, एका रिक्षातील एक प्रवासी, एक मार्केटिंग करणारा एक टू व्हीलरवरचा व्यक्ती आणि एक नमाज पडून परत येत होता, असे पाच लोकांचा मृत्यू झाला होता. ते होर्डिंग रस्त्यावर पडल्यामुळे अनेक हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निकाल आहे की तो रस्ता अपघात ठरतो आणि रस्ता अपघात ठरला तर आम्ही आग्रह धरला होता तेव्हा की मोटर व्हेकल म्हणजे बँककडे त्या ना, मोटर ऍक्सिडेंट क्लेम ट्रायब्युनलकडे तो विषय न्या, म्हणजे कमीत कमी 8 लाख रुपये तरी प्रत्येकाला म्हणजे कॉम्पन्सेशन मिळालं असतं. शहरामध्ये सातत्यानं अधूनमधून अनधिकृत होर्डिंगवरती कारवाई ही केली जाते आणि अनधिकृत होर्डिंगला कुणीही पाठिंबा आमच्यातला देत नाही, परंतु शहरामध्ये अनधिकृत होर्डिंग्स ही राहणार नाहीत अशाच प्रकारची काळजी आम्ही घेतोय. प्रशासनाला तशा सूचनाही दिलेल्या आहेत. त्यामुळे असं होतं की आपण जरी अनधिकृत होर्डिंगवरती कारवाई केली त्यानंतर सुद्धा पुन्हा दुसरा काही विषय आला तरीसुद्धा त्याच्यामध्ये होर्डिंग लागली जातात, पण सातत्यानं त्याच्यावरती कारवाई केली जाते. कुठल्याही प्रकारे अनधिकृत होर्डिंगसाठी त्याला कुठलंही याच्यामध्ये सपोर्ट करण्याचा प्रश्नच येत नाही, कोणीच करू शकत नाही. तिकडे अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर पुणे पालिकेनं आता गुन्हे दाखल करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणं अपेक्षित आहे. पण पुणे मनपाच्या कोथरूड कार्यालयानं अनधिकृत होर्डिंग्स काढण्यासाठी चक्क काही लाख रुपयांचं टेंडरच काढलं. पालिकेची ही कृती म्हणजे फक्त पुणेकरांच्या पैशांचा अपव्यय असल्याचं कार्यकर्त्यांना वाटतंय. अभी जो फिलहाल हो रहा है कि पीएमसी टेंडर खोल रही है वार्ड वाइज. अब वार्ड वाइज मुझे नहीं समझ रहा है, स्काई साइन डिपार्टमेंट तो एक ही है, आकाश चिन्ह डिपार्टमेंट एक है. अगर काम करवाना है तो आप टुकड़े टुकड़े में क्यों कर रही है लोगों का ध्यान बंटवाने को अमाउंट के जरिए से, अमाउंट छोटा हो जाता है. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊया. थेट पुण्याहून वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. तसंच कल्याण उल्हासनगर या परिसरातली ताजी स्थिती आणि इथले काही याचिकाकर्ते यांच्यासोबत गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. आधी पुण्याला जाऊयात. वैभव, पुणे आणि होर्डिंग यांचं फार जुनं आणि वेगळं नातं आहे. भावाचा वाढदिवस, काकाचा वाढदिवस, दादाचा वाढदिवस आणि आता हे होर्डिंग काढायला पुन्हा पालिका पैसे खर्च करणार. मिलिंद, दुर्दैवी आहे हे सगळं. ज्या पद्धतीनं शहर विद्रूप केलं जातं याच्यावरती उच्च न्यायालयाचे निकाल आलेले आहेत. महापालिकेवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे, गुन्हे दाखल करण्यात यावेत बेकायदा होर्डिंग्सवरती असं सांगण्यात आलं आहे. या सगळ्यामध्ये एक मोठं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जे ते सतत होत असतं. याचं कारण जाहिराती म्हणा किंवा या बॅनरच्या साईट्स ज्या आहेत, होर्डिंगच्या साईट्स ज्या आहेत,
या संदर्भात एक अधिकृत अशा स्वरूपाचा अर्थचक्र आहे आणि एक अनधिकृत अशा स्वरूपाचा अर्थचक्र आहे. जे अनधिकृत आहेत त्यांना अधिकृत होर्डिंग्सचे पैसे भरून परवानगी घेऊन ते लावण्या इतपत एक तर त्यांच्याकडे पैसे नसतात किंवा वेळ नसतो किंवा त्यांना पैसे चोरायचे असतात. या जो खर्च आहे तो कमी करायचा असतो आणि या सगळ्यातून एक नेक्सस आकाशचिन्ह विभागाचं अधिकाऱ्यांचं आणि या होर्डिंग लावणाऱ्यांचं उभं राहतं. बरोबर 2 दिवस होर्डिंग ठेवायचे जोपर्यंत वाढदिवसाचे बॅनर लागतात. आज 23 तारीख आहे, 2 दिवस आधी हे बॅनर लागतात. 23 तारखेच्या रात्री हे बॅनर महापालिकेकडून उतरवले जातात. 2 दिवस हे बॅनर शहरामध्ये राहतात आणि त्यासाठी जे आकाशचिन्ह विभागाचे अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांना काही ठराविक रक्कम दिली जाते. त्यामुळे एकतर परवानगी घ्यावी लागत नाही, दुसरं ज्या अधिकृत कंपनीकडून हे होर्डिंग जागा दिलेली असते त्यांना पैसे द्यावे लागत नाही. बेकायदा रस्त्यावरती कुठेही हे होर्डिंग लावता येतं आणि आपलं काम झालं की हे होर्डिंग महापालिका काढून नेते. अगदी त्याचा काढायचा खर्चसुद्धा लावणाऱ्यावरती पडत नाही. हे स्थानिक स्तरावरती अगदी जे नवीन उदयोन्मुख कार्यकर्ते असतात, मिलिंद म्हटलेत तसं, काका किंवा दादा भाऊ आप्पा हे सगळेजण यांच्या पातळीवरती यांच्या चौकामध्ये अशाच कार्यपद्धतीनं हे होर्डिंग्स आहेत ते लावत असतात. या व्यतिरिक्त आणखी म्हणजे अगदी तुम्ही इतर कुठलंही सोडा, महापालिकेच्या दरवाजावर जर महापालिकेतल्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचा वाढदिवस असेल, पुढाराचा वाढदिवस असेल, तर पक्षातर्फे मोठमोठाले होर्डिंग्स लावले जातात बांबू बांधून. विवेक वेलणकर आपल्या सोबत आहेत. खरं तर त्यांनी होर्डिंगवरती बरेच वर्ष महापालिकेत रान उठवलं आहे, अनेक प्रश्न विचारलेत. तुम्ही काय सांगाल, महापालिकेच्या मुख्यालयाच्या समोरच असे अनेक वेळा अनधिकृत होर्डिंग दिसतात ज्याला पक्ष अपवाद नाही. सगळ्याच पक्षांचे नेते त्यांच्या पुढाऱ्यांचे वाढदिवस असले की अगदी 40-40 फुटाचे बॅनर लावतात. नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि महापालिका त्या संदर्भात काहीच करत नाही, किंबहुना मला असं वाटतं त्यांची हिंमतच होत नाही. कारण शेवटी याच पुढाऱ्यांच्या हातात महापालिका असते, त्यांच्याच अंडर ह्या अधिकाऱ्यांना राबावं लागतं आणि मग बदली होईल काय अशी एक भीती पण त्या अधिकाऱ्यांना असते. त्यापेक्षा याकडं दुर्लक्ष करावं, डोळेझाक करावी. वेळ पडली तर नागरिकांच्याच पैशातनं एजन्सी लावून ते सगळा कार्यभाग संपल्यानंतर ते काढायची पण व्यवस्था करावी. अशा प्रकारचे एक नवीन प्रकार सुरू झालेले आहेत, हे आणखीन डेंजरस आहेत. म्हणजे नागरिकांचे पैसे अनधिकृत गोष्टी काढण्यासाठी खर्च करायचे आणि प्रत्यक्षात ज्यांनी अनधिकृत गोष्टी केल्या त्यांना मात्र कसलीही दंड नाही, शिक्षा नाही, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नाहीत, हायकोर्टाचा अवमान, असं सगळं सर्रास चालतं. मला असं वाटतं हे काय फक्त पुण्यात घडतं आहे असं नाही, अख्ख्या महाराष्ट्रात हे घडतं आहे. पण दुर्दैव असं आहे की कोणताच राजकीय पक्ष याबद्दल काहीही बोलत नाही आणि बोलणारही नाही. नाही, बोलतात राजकीय पुढारी, बोलतात ते जाहीर म्हणतात. आत्ता अलीकडं गिरीश वापटांनी नितीन गडकरींच्या कार्यक्रमामध्ये जाहीर सांगितलं होतं की फार बॅनरबाजी झाली आहे, यांच्याकडून बॅनरच्या ऐवजी काही विकास कामांसाठी पैसे मिळतात का, तशी काही नवी यंत्रणा उभी करता येते का ते पाहायला हवं. नाही पण हे भाषणात बोलण्याच्या गोष्टी असतात, कारण ही बॅनरबाजी फार झाली म्हणतात. म्हणजे थोडी चालते का, एकदा थोडी चालायला लागली की फार चालतेच. मुळात प्रश्न असा आहे की जोपर्यंत महापालिका अशा लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करत नाही आणि त्यांच्यावर दंड लावत नाही, म्हणजे त्यांना परवानगी घेऊन जेवढे पैसे लागले त्याच्या दुप्पट पैसे जोपर्यंत महापालिका गोळा करत नाही तोपर्यंत त्याच्यात कधीही सुधारणा होणार नाही. बरोबर आहे मिलिंद, एकूण वेलणकर सरांचं म्हणणं जे ते आपण ऐकलं आणि दुर्दैवानं पुणे महापालिकेमध्ये 2 दिवसापूर्वी एक नवीन प्रकार घडला आहे. कोथरूडच्या वॉर्ड ऑफिसनं टेंडर्स काढलेली आहेत, ही सगळी होर्डिंग जी आहेत बेकायदा ती हटवण्यासाठी. वास्तविक या अशा पद्धतीनं आकाशचिन्ह विभाग हा महापालिकेचा एकत्रित परवाने देण्यासाठीचा सुद्धा आणि कारवाई करण्यासाठीचा सुद्धा आहे. असं असताना केवळ एका भागात हे टेंडर काढण्यात आलं, इकडचं टेंडर एकदा झालं कोथरूडचं की त्या बाकीचे वॉर्ड ऑफिसेस तोच आधार घेतात आणि त्यांच्याकडे नवी टेंडर्स जी आहेत ती फ्लोट करतात. आणि मग हे शहरभर हे सगळं वैभव, मी तुला थोडंसं थांबवतो, एक उदाहरण फक्त सांगतो आणि मग आपण गणेशकडे जाऊयात. मध्ये ठाण्यामध्ये जेव्हा अशा प्रकारची वारेमाप होर्डिंग लागायला लागली तेव्हा विवेक वेलणकरांसारख्या एका सामाजिक कार्यकर्त्याने किंवा अज्ञात व्यक्तीने एक कुत्र्याचा भलामोठा फोटो लावला आणि माझ्या कुत्र्याचा वाढदिवस म्हणून त्याला शुभेच्छा दिल्या आणि नंतर काही दिवस ठाण्यातली होर्डिंग कमी झाली होती. अर्थात पुणेकर फार नाविन्यपूर्ण आहेत, पाहूयात काय करतात पुणेकर. टिटवाळाला आणि बाकीच्या पुढच्या परिसरात कल्याणच्या पुढे काय स्थिती आहे गणेश होर्डिंगची? सर, तुम्ही आता म्हणालात की राजकीय नेते दादा आप्पा मामा यांचा जो वाढदिवस असतो तो इथे बॅनरच्या माध्यमातून साजरा होतोच, मात्र त्याच्याही पुढे जाऊन अनेक पाळीव कुत्रे असतील त्यांचा वाढदिवस असेल, त्यांचा बॅनर किंवा होर्डिंग असेल, मांजर असेल, आपली गाय असेल, म्हैस असेल, यांच्या देखील वाढदिवसाचे बॅनर या उपनगरांमध्ये ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सर्रास लावले जातात आणि शहराचं मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण केलं जातं.
मी ज्या कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर या शहरामध्ये जेव्हा रिपोर्टिंग करतो त्यावेळेस आत्ता मी काही वेळापूर्वीच काही दृश्य या ठिकाणी चित्रित केली. त्याच्यामध्ये तर हाय टेन्शन वायर ज्या याच्यावरून जाते ज्या टॉवरवरून अक्षरशः त्याला वेल्डिंग मारून मोठाले होर्डिंग उभे केलेले आहेत. त्याच्यामुळे मग पालिका महापालिका यांचं त्याच्याकडे लक्ष जात नाही का, एखादी दुर्घटना होण्याची वाट हे बघतायत का, अशा प्रकारचा सगळा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. त्याचबरोबर छोटे मोठे कार्यकर्त्यांचा आपण समजू शकतो, मात्र जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील आपली जबाबदारी ओळखून या ठिकाणी या शहरासाठी काम केलं पाहिजे, ना की त्यांनी या शहराचं बॅनर आणि होर्डिंगच्या माध्यमातून विद्रुपीकरण केलं पाहिजे. आपण पाहिलं की राज्यामध्ये काही वर्षांपूर्वी अनेक घटना देखील घडलेल्या आहेत, अनधिकृत होर्डिंग कोसळून अनेकांचे जीव गेलेले आहेत, अनेकांना अपंगत्व आलेलं आहेत, तर काही लोक जखमी झालेले आहेत. उल्हासनगर शहरामध्ये ज्या महिला आहेत ज्या अनेक वर्षांपासून या होर्डिंग आणि अनधिकृत बॅनरच्या विरोधात लढा देत आहेत महापालिकेची, उच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल केलेली आहे आणि सातत्याने या संदर्भात ठाणे सिटी असेल, उल्हासनगर महापालिका असेल, अंबरनाथ पालिका असेल किंवा कल्याण डोंबिवली किंवा बदलापूर पालिका असेल यांच्याशी ते पाठपुरावा करतात, मात्र त्यांना कशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला आपण त्यांना विचारूयात. मॅडम, किती दिवसापासून तुमचा हा पाठपुरावा सुरू आहे? तुम्ही तर याचिका देखील दाखल केली आहे उच्च न्यायालयामध्ये. ही जी याचिका आहे 155/2011 ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टमध्ये ही याचिका दाखल आहे. माननीय उदय सर, उदय वरुणजीकर सर याची एक मोठी लढा देत आहे आणि आमच्यासारख्या ऍक्टिव्हिस्ट लोकांना पण एक मोटिवेशन आहे. 2011 ही याचिका दायर झाली आणि त्यापासूनच आम्ही याला सतत फॉलोअप करतोय. अनेक कंप्लेंट्स आम्ही बॉम्बे हायकोर्टमध्ये पण आपण सबमिट केले आहेत. म्हणजे उच्च न्यायालयामध्ये देखील या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे, आता त्यांची प्रक्रिया सुरू आहे, पाहूयात पुढे काय होत आहे. सर गणेश, कदाचित न्यायालयानं फटकारल्यानंतरच उल्हासनगर, डोंबिवली, ठाणे आणि पुणेकरसुद्धा न्यायालयानं फटकारल्यानंतरच कदाचित सुधारतील. वैभव, तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. गणेश, तुझंही धन्यवाद. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. नागपूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अवैध होर्डिंग पाहायला मिळतात. पालिका प्रशासन अधूनमधून कारवाई करत असतं, मात्र अवैध होर्डिंग लावणारे यापासून धडा घेत नाहीत, त्यामुळे प्रशासनानं आता कारवाई सुरू करणं अपेक्षित आहे. या सगळ्यात प्रशासनाचा महसूल तर बुडतोच, सोबतच शहराच्या विद्रुपीकरणात सुद्धा भर पडते. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तुषार, नागपूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात होर्डिंगबाजी आणि बॅनरबाजी होते तर? मिलिंद सर, निश्चितच तुम्ही जर का नागपूर शहराच्या वेगवेगळ्या भागात पाहिलं तर अशाच प्रकारचे अवैध होर्डिंग आपल्याला पाहायला मिळतात. सध्या आम्ही अमरावती रोडवर आहे, जर का तुम्ही माझ्या पाठीमागे हे जर दृश्य बघितलं तर बघा, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे अवैध होर्डिंग इथे लागलेले आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की नागपूर महानगरपालिकेला याचा कोणताही रेकॉर्ड नाही. आम्ही नागपूर महानगरपालिकेला या संदर्भात विचारलं असता त्यांचा या संदर्भात कोणतीही माहिती नाही. जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष आहे प्रशांत पवार, यांनी RTI केला होता आणि नागपूर महानगरपालिकेला विचारलं होतं की नागपूर शहरामध्ये असे किती होर्डिंग आहे ज्याची तुमच्याकडे नोंद असते, त्याच्यापासून तुम्हाला महसूल मिळतो, मात्र नागपूर महानगरपालिकेचं उत्तर देऊ शकलं नाही. अधूनमधून काही कारवाई केली जाते मात्र तीही थातुरमातुर असते. स्वतः प्रशांत पवार यांना विचारूया, कारण की त्यांनी RTI केला होता आणि प्रशासनाला विचारलं होतं की या संदर्भात काय नियम आहे. प्रशांतजी, तुम्ही जेव्हा माहितीच्या अधिकारात माहिती मागितली, नियम काय सांगितले नागपूर महानगरपालिकेने? नागपूर महानगरपालिकेने तसे काही नियम सांगितलेले नाही, पण नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अवैध होर्डिंगचा हा फार सुसुवाट चालू आहे. जसा हा आता नॅशनल हायवे, हा तुम्ही जो आपण ज्या रस्त्यावर उभा आहे, नॅशनल हायवेपासून 100 मीटर या बाजूला किंवा या बाजूला होर्डिंग्स लावण्याकरता नॅशनल हायवेची परमिशन घ्यावी लागते आणि ती कॉर्पोरेशननी घेतलेली नाही. मी आतापर्यंत 3 RTI टाकले, पण कॉर्पोरेशनला त्याची माहिती देण्याकरता काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही किंवा माहिती लपवत आहेत. ह्या होर्डिंगवाल्याकडनं ते परस्पर चिरीमिरी घेत असतात आणि त्या होर्डिंग्सना कधी पण महिन्यातून एकदा किंवा दोनदा अशी कारवाई करतात, पण असं रेग्युलर कारवाई करताना कधी दिसत नाही. म्हणून नागपूर शहराचं विरुद्धीकरण इतकं झालेलं आहे की जिकडे तिकडे तुम्हाला अवैध होर्डिंग लागलेले दिसतील आणि अवैध होर्डिंग लावण्याकरता सुद्धा ज्या ॲड एजन्स आहे त्यासुद्धा कारणीभूत आहे.
आता खूप ठिकाणी घराघरांवर होर्डिंग लागलेले आहे, त्या लोकांनी त्या घरमालकांनी परमिशन्स घेतलेल्या नाही आहे, त्याच्यामुळे कॉर्पोरेशनचा रेव्हेन्यूसुद्धा डुबतो, पण त्याच्या मागे काहीतरी दडलं आहे हे असं एकदम क्लिअर आहे. मिनिस्टर जर का तुम्ही बघितलं तर यांनी जो मुद्दा उपस्थित केला की अनेक घरं जे रस्त्यावर आहेत त्या घराघरामध्ये आपल्याला होर्डिंग लागलेल्या पाहायला मिळतात आणि नागपूर महानगरपालिकेची त्यांची परवानगी घेणं गरजेचं असतं, मात्र ती परवानगी घेतली जात नाही. इतकं तर नॅशनल हायवे 2 नॅशनल हायवे नागपूर शहरामधनं जातात, नॅशनल हायवेची परवानगी घ्यावी लागतात आणि होर्डिंग संदर्भात काही नियम ठरून दिलेले आहे. होर्डिंगचा साईज कसा असेल, ते किती उंचीवर असायला पाहिजे, या संदर्भात देखील कोणत्याही नियमाचं पालन नागपूरमध्ये केलं जात नाही. आणि विशेष करून जे राजकीय होल्डिंग्स असतात, शुभेच्छांचे होल्डिंग असतात, ते तर तुम्हाला कुठेही पाहायला मिळतात. म्हणजे रस्त्या माझ्या पाठीमागे बघा तुम्ही, जर का त्या डिवायडरवर जर बघितलं ना तर त्या डिवायडरवर राजकीय होल्डिंग लागलेले आहे आणि हा राष्ट्रीय महामार्ग आहे, मोठ्या वेगानेतनं वाहनं जातात, अशा वेळेस वाहनाचं लक्ष विचलित होऊ शकतं. असं असताना देखील जागोजागी आपल्याला अवैध होल्डिंग आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यावर प्रशासनाचं पालिकेचं कोणतंही नियंत्रण नाही, हीच मोठी समस्या आहे. आणि ते इलेक्ट्रॉनिक्स होल्डिंग्स असतात, म्हणजे मोठमोठे फ्लॅग्स असतात जे असे इथे लागलेले ह्या चौकामध्ये बघा तुम्ही, ह्या फ्लॅगसाठी पण नॅशनल हायवेचं काही नियम आहे की अशा प्रकारचे फ्लॅग्स तुम्हाला लावता येणार नाही, मात्र कारण की चालकाचं लक्ष विचलित होतं. असं असताना देखील आपण बघतो की शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स होल्डिंग देखील लावले जातात, तर नियम डावलून मोठ्या प्रमाणामध्ये अवैध होल्डिंग आपल्याला नागपूर शहरामध्ये पाहायला मिळतात. मिलिंद सर. बर तुषार, अधिवेशनाच्या वेळेला सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे, मी ते अनेकदा पाहिलं आहे की नागपूरमध्ये तर आमदार खासदार लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री येणार तर नुसती होर्डिंगची मारामारी असते आणि होर्डिंग लावण्यासाठी सुद्धा मारामारी असते. कठीण आहे नागपूरकरांचं आणि या होर्डिंगमुळे खरंच शहराचं सौंदर्य खराब होऊन जातं. तुषार तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा, तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 1971 भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान झालेल्या युद्धात विजयाचा आपण सुवर्णमहोत्सव साजरा करतोय. युद्धामध्ये शत्रूच्या हद्दीत बॉम्बवाहक विमानानं शत्रूच्या जवळपास 200 सैनिकांच्या चिंधड्या उडवणारे, त्यांच्या गनबोट्स उद्ध्वस्त करणारे विंग कमांडर सुरेश दामोदर कर्णिक यांना अतुलनीय कामगिरीबद्दल वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या अफाट पराक्रमाची यशोगाथा पाहूयात. December 1971 पाकिस्तान लॉन्च्ड अ फुल स्केल वॉर अगेंस्ट अस. पाकिस्ताननं भारताविरोधात युद्ध पुकारलं. फ्लाइंग कमांडंट सुरेश कर्णिक आणि त्यांच्या सहकारी कॅनबेरा बॉम्बवाहक लढाऊ विमानातून सडेतोड प्रत्युत्तर दिलं. शत्रूच्या शक्तीस्थळांवर अचूक बॉम्बफेक करून त्यांनी शत्रूचं अक्षरशः कंबरडं मोडलं. सलग 13 दिवस चाललेल्या घनघोर युद्धात कर्णिकांनी अनेक आव्हानात्मक मोहिमा फत्ते केल्या. तो युद्धाचा प्रसंग ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. माझंच एकमेव विमान होतं जे मी त्याच्यामध्ये एंटर केलं इन स्पाईट ऑफ द अँटी एअरक्राफ्ट गन्स फायरिंग. आणि अँटी एअरक्राफ्ट गन्समध्ये काय असतं, एव्हरी 5th बुलेट इज अ ट्रेसर बुलेट. तर माझ्या ऑल ओवर साईडला बुलेट्स फ्लाय करत होते विदाउट अ सिंगल एनिमी अँटी एअरक्राफ्ट गन बुलेट्स हॅविंग हिट मी. आणि माझे जे बॉम्ब्स पडले ते टार्गेटवरती पडले, त्यांचं पेट्रोल ऑइल लुब्रिकन डेपो होतो ते सगळं उद्ध्वस्त केलं. आणखीन पीपल हॅट सीन आणि आमची आर्मी जे एरियामध्ये त्यांनी पाहिलं विमानाला आणि हे त्यांना जे पिक्चर त्यांच्यासमोर आले सगळं द होल थिंग ब्लोईंग अप. सो विथ द रिझल्ट चिटकॉंग एअरफोर्ट, दॅट वॉज वन ऑफ द बिगेस्ट अचीवमेंट. ते मिशन अजिबात सोपं नव्हतं.
त्या मिशन्स दरम्यान विमानाचं जनरेटर बंद पडलं, विमानावर गोळ्यांचा वर्षाव होत होता. पाकिस्तानी लोकांनी दॅट एअरफील्ड वॉज ॲक्टिवेटेड, तर मी खूप खालती गेलो, निअरली अबाउट 100 feet ऑर सो, म्हणजे जे अँटी एअरक्राफ्ट गन्स असतात दे कांट गो बिलो 30 degrees, कारण ते जर असे गेले तर एकमेकांवरतीच मारणार. तर आय एस्केप फ्रॉम दॅट आणि तिकडे मुरीद एअरफील्डला गेलो, आय पुल्ड अप फॉर अ बॉम्बिंग अटॅक, बॉम्ब फेकले आणि ते 100 yards दिसतात लोक वगैरे, तर ते मी फायरिंग करत होतो आणि एक 7-8 असे बोट्स डिस्ट्रॉय केले, गन बोट्स डिस्ट्रॉय केले, आणि त्यांना जेव्हा मारलं तर तेव्हा त्या लोकांच्या बॉडीज हवेमध्ये देवर फ्लंग, देवर फायरिंग ॲट मी विथ लाईट मशीन गन्स देवर कॅरिंग, ते मला फायरिंग करत होते, मी त्यांना फायरिंग करत होतो. त्याच्यामध्ये माझ्या विमानाला पण गोळ्या लागल्या, 12-1 गोळ्या लागल्या, तरी पण मी अटॅक कंटिन्यू केले. पण प्रत्येक वेळी सुरेश कर्णिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शत्रूला चकवा देत मोहिमा फत्ते केल्या. पाकिस्तानच्या हद्दीत घुसले आणि जो अद्भुत पराक्रम गाजवला त्याबद्दल त्यांना वीरचक्रानं सन्मानित करण्यात आलं. मी गेलो बांगलादेशमध्ये आणि देन आय स्पॉटेड डेम ऑन द मेघना रिव्हर आणि तेतुल्या रिव्हर ऑल्सो, तर मी त्याच्यावरती अटॅक्स मारले. 2 star fighters, 104 star fighters विथ मिसाईल्स माझ्या पाठीमागे लागले होते. ही जे मला इन्फॉर्मेशन मिळाली तर इन्स्टेड ऑफ कमिंग टुवर्ड्स इंडिया आय स्टीअर टुवर्ड्स हिमालयाज आणि हिमालयाजमध्ये गेलो आणि त्यांच्या व्हॅलीमधनं रात्रीच्या वेळी आय वेंट लो इनसाईड द व्हॅलीज अँड एस्केप नॉर्थ. दे कांट फॉलो मी बिकॉज जे एअरक्राफ्ट चेझिंग करतात त्यांच्या रेडारवरती ग्राउंड क्लटर येतो, तर त्याच्यामध्ये त्यांना कळत नाही कोणतं विमान आहे आणि कोणतं ग्राउंड क्लटर आहे. आणि मग मी जे इकडे टर्न मारली हेरबाला, ते लोक पाठीमाग गेले, त्या मग तिकडे चंदीगडला लँड केलं. मूळचे मुंबईकर असलेल्या सुरेश कर्णिकांचं लहानपणापासूनच फायटर पायलट बनण्याचं स्वप्न होतं. आईचा विरोध पण वडिलांच्या पाठबळावर कर्णिक हवाई दलात सामील झाले. लाजायचं नाही आणि घाबरायचं नाही हे सुरेश कर्णिक यांच्या जीवनाचं ब्रीदवाक्य. प्रचंड देशभक्ती आणि धैर्याच्या बळावर देशासाठी मृत्यूला तळहातावर घेत शत्रूच्या घरात घुसून पराक्रम गाजवणाऱ्या सुरेश कर्णिकांच्या बहादुरीला News18 लोकमतचा सलाम. येत्या 16 डिसेंबरला त्या विजयी क्षणाचा सुवर्ण महोत्सव देश मोठ्या अभिमानानं साजरा करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत. 71 युद्धातल्या या सगळ्या सैनिकांना आणि विंग कमांडर सुरेश दामोदर कर्णिक यांच्या शौर्याला सलाम. छोटासा ब्रेक घेऊयात.